आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री पदासाठी ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित. कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरविण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांनी पार पाडली. विषारी दारूमुळे तमिळनाडूतील 2 जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यू. माजी नगरसेविकेच्या घरातील हल्ल्याप्रकरणी नगरसेवक नितीन जाधव यांच्या विरोधात गुन्हा. राज्य भाजपात संतोष यांच्या विरोधात असंतोष. कोल्हापूरचे महापौर या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विशेष पुरस्कार. कर्नाटकात भाजपच्या वागणुकीचा पराभव झाल्याची राज ठाकरे यांची टीका. मुख्यमंत्री पदाचा निर्णय हायकमांडवर अवलंबून. तब्बल 9 जिल्ह्यात भाजप हद्दपार. बेळगावमध्ये नोटाचे मतदार वाढले. आपल्या लाडक्या मुला मुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000+ स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. कर्नाटकात काँग्रेसला घसघशीत यश मिळूनही मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची यावरून पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्री पदासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी नेते सिद्धरामय्या यांची निवड हायकमांड यांनी केली आहे. ते कुरुप समूहाचे असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. साल 2024 रोजी असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याने सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परंतु लोकप्रियतेत जरी सिद्धरामय्या पुढे असले तरी पक्षात डी के शिवकुमार यांना 70+ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आता या संकटातून काँग्रेस त्यांची कशी मनधरणी करतात यावर सर्व विसंबून आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस हायकमांडने बुजुर्ग नेते सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले तर त्यांचे प्रतिस्पर्धी डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. शिवकुमार साल 2024 पर्यंत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळतील. त्यांना महत्वाची खातीही देण्यात येणार आहेत. कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरविण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांनी पार पाडली. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 136 जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विधानसभा निवडणुकीत एक हाती विजय मिळवल्यानंतर कर्नाटकाचा पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला जात होता. या ऐतिहासिक कामगिरीचे हिरो असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार या दोघांची नावे मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होती. तो तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने पक्ष निरीक्षक म्हणून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकली होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या नियुक्तीला दुजोरा दिला. कर्नाटकचा मुख्यमंत्री निवडीपर्यंत शिंदे हे बेंगळुरूमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्याची मोठी जबाबदारी शिंदे आणि त्यांच्या 2 जोडीदारांवर टाकण्यात आली आहे. कर्नाटकात असा सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे, त्यामुळेच पक्ष निरीक्षक म्हणून सुशीलकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. शिंदे यांच्यासोबत 2 सहनिरीक्षक होते. विषारी दारूमुळे तामिळनाडूतील 2 जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यू. विषारी दारूमुळे तामिळनाडूतील 2 जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यू. तामिळनाडूच्या विल्लुपरम आणि चेंगलपट्टू या 2 जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 3 महिलांचाही समावेश आहे तर 33+ लोकांवर उपचार सुरू असल्याचंही सांगण्यात येत आहे. या 2 जिल्ह्यात एकाच वेळी 10 जणांचा मृत्यू झाला असल्याने पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील घटनेचा परस्पर संबंध शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत असून या प्रकरणी बनावट दारू विकल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिलंय. विल्लुपुरम जिल्ह्यातील मरमक्कम येथील एकियार कुपम येथे 6 जणांचा मृत्यू झालाय तर उर्वरित 4 मृत्यू चेंगलपट्टू येथील चिथापूर येथे झाले आहेत. इथेनॉल आणि मिथेनॉल मिश्रित बनावट मद्यप्राशन केल्याने हे मृत्यू झाले असल्याची प्राथमिक तपासणीतून माहिती समोर आली आहे.
माजी नगरसेविकेच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी नगरसेवक नितीन जाधव यांच्या विरोधात गुन्हा. होसूर बसवान गल्ली शहापूर येथे माजी नगरसेविका सुधा मनोहर भातकांडे यांच्या घरात फटाकडे फोडण्यासह शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेवक नितीन जाधव यांच्यासह 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. सुधा भातकांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. विनायक काळेनट्टी, परशुराम पेडणेकर, जयनाथ जाधव, राहुल जाधव, जगन्नाथ पाटील, संदीप शहापूरकर, तानाजी शिंदे, नगरसेवक नितीन जाधव, चितू देवण, दीपक सोमनाचे यांच्यासह 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. काल मतमोजणी झाल्यानंतर अभय पाटील यांच्या समर्थकांनी विजयोत्सव मिरवणुकीचे आयोजन केले होते. फिर्यादी सुधा भातकांडे यांच्या घरासमोर मिरवणूक आल्यानंतर संशयितांनी निवडणुकीत विरोधात काम करता असे म्हणत यांचे घर पेटवू म्हणत घरात प्रवेश करत घरात फटाके फोडले. यावेळी परशुराम भातकांडे आणि सुजाता संजय शिंदे यांनी असे करू नका असे सांगितल्याने त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगावर फटाकडे टाकण्यासह गुलाल उडविला. यामध्ये घरातील सामग्रीचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राज्य भाजपात संतोष यांच्या विरोधात असंतोष. राज्यातील भाजपला शिस्त लावण्यासाठी कार्यरत असणारे पक्षाचे राष्ट्रीय कार्यदर्शी बीएल संतोष यांच्या विरोधात असंतोष धुमसत आहे. याचा भडका आगामी काळात उडण्याची शक्यता पक्ष कार्यकर्त्यांकडून वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागलाय. राज्यातील भाजपचे सरकार गेले असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालंय. हमखास यश मिळणाऱ्या जागी भाजपला अपयशाचा सामना करावा लागलाय. याचं खापर संतोष यांच्यावर फोडण्यात येत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी देताना त्यांनी धक्का तंत्र वापरले. परिणामी अनेक जण नाराज झाले. त्यांनी पक्षाला रामराम करत अन्य पक्षामध्ये प्रवेश केला. अनेकांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. कोल्हापूरचे महापौर या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विशेष पुरस्कार. कोल्हापूर शहराच्या गेल्या 50 वर्षातील राजकीय सामाजिक वाटचालीवर आधारित कोल्हापूरचे महापौर या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विशेष पुरस्कार जाहीर झालाय. पत्रकार गुरुबाळ माळी, अप्पासाहेब माळी आणि सतीश घाटगे लिखित या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे महापालिकेच्या 5 दशकांची कामगिरी आणि महापौरांची कारकीर्द यात उलगडण्यात आली आहे. येत्या 25 मे 2023 रोजी शाहू स्मारक भवन येथे सकाळी 10:30 हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटकात भाजपच्या वागणुकीचा पराभव झाल्याची राज ठाकरे यांची टीका. कर्नाटकमधील पराभव हा भाजपच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतं असा जो विचार असतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला लोकांना कधीही गृहीत धरू नये. कर्नाटकच्या निकालाने सर्वांनीच बोध घ्यावा असा टोला राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लगावला. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा आयोजित केलाय. रविवारी त्यांनी अंबरनाथ शहरात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना कर्नाटकातील निकालावर भाष्य केलं. तसेच या निकालामुळे महाराष्ट्रात बदलाचे वारे आहे हे आत्ताच ठरवू नका. कर्नाटकातील निकाल आत्ताच लागलाय. लगेच पुढे उडी मारू नका असं सांगत राज ठाकरे यांनी म्हटलं. भारत जोडो यात्रेचाही कर्नाटक निवडणुकीवर मोठा परिणाम झालाय. मुख्यमंत्री पदाचा निर्णय हायकमांडवर अवलंबून. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख नेते डी के शिवकुमार, सिद्धरामय्या, सुरजेवाला आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे राज्यात पक्षाला अभूतपूर्व विजय मिळालाय. आता वरिष्ठ नेतेच मुख्यमंत्रीपदाचा योग्य असा निर्णय घेतील असं मत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी व्यक्त केले. बेंगळुरूला जाताना बेळगावच्या सांभरा विमानतळावर त्यांनी हे मत व्यक्त केलंय. सर्व नेते, जनता, समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपण जिंकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, हे सर्व हायकमांडवर अवलंबून आहे. जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विकास कामे करून दाखवून समाजासाठी समानतेने काम करू असेही सेठ यांनी नमूद केले. तब्बल 9 जिल्ह्यात भाजप हद्दपार. कर्नाटकमधील 40% कमिशनच्या आरोपांनी पार रसातळाला गेलेल्या भाजपला कर्नाटक विधानसभेमध्ये एवढ्या दारुण आणि एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागेल याची कल्पना देखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासह राज्यातील नेतृत्वाने केली नसेल. मात्र ज्या पद्धतीने भाजपचा दारुण पराभव कर्नाटकच्या निवडणुकीनंतर झालाय तो त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असेल यात शंका नाही. स्थानिक मुद्द्यांना हद्दपार करून राष्ट्रीय मुद्द्यांवरून आणि एकच चेहरा सगळीकडे घेऊन मिरवणाऱ्यांना मतदारांनी एक प्रकार चपराक देत जमिनीवर आणण्याचे काम केले आहे.
कर्नाटकी जनतेने काँग्रेसला प्रचंड बहुमताने एकहाती सत्ता दिली, मात्र भाजपला तब्बल 9 जिल्ह्यातून पार हद्दपार करून टाकलंय. ज्या ठिकाणांवर भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या त्या ठिकाणी सुद्धा कर्नाटकी जनतेने भाजपला आसमान दाखवले आहे. जुन्या म्हैसूरच्या मतदारांकडून भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र तिथेही पराभव चाखावा लागला आहे. बेळगावमध्ये नोटाचे मतदार वाढले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 135 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला फक्त 66 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात तब्बल 15,000 मतं नोटाला पडली आहेत. कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी मतदान झाले, त्यानंतर शनिवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये रायबागला सर्वाधिक 1,860 मतं नोटाला झाली आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांसह प्रतिस्पर्धी उमेदवारांना पडलेली मते याची माहिती देण्यात आली. यामध्ये रिंगणातील उमेदवारांपैकी एकाही उमेदवार पसंतीला न आल्यास नोटाला मतदान करण्याचा पर्याय असतो. यामध्ये 15,000 मते नोटाला पडली आहेत. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. केळकरबाग बेळगाव येथील युवक अभिषेक दत्तात्रय जाधव यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली आणि राज्य सरकारचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांची महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. अभिषेक जाधव हे केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आहे. अभिषेक जाधव यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे सल्लागार म्हणून कार्य केले आहे. अभिषेक जाधव हे केळकरबाग येथील सामाजिक कार्यकर्ते जतीमठ देवस्थानाचे अध्यक्ष दत्ता जाधव यांचे चिरंजीव आहेत. आनंदवाडी येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी. आनंदवाडी येथे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, त्याचं स्मरण यावेळी करण्यात आलं. तसेच त्यांच्या कार्याची माहिती देखील देण्यात आली. प्रथम धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गल्लीतील महिलांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करून पाळणा गीते गायली. यावेळी गल्लीतील सर्व नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गारगोटी येथे काँग्रेसचा जल्लोष. कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देशाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 224 जागांपैकी 136 पेक्षा जास्त जागा जिंकल्याबद्दल बुधुरगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गारगोटी येथे क्रांतीज्योतीला पुष्पहार अर्पण करून साखरपेढे वाटून फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. यावेळी देशाच्या नेत्यांच्या आणि कोल्हापूरच्या जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामराव देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जीवन पाटील, राजू काजी, प्रकाश देसाई, सुरेश नाईक, बाळासू गुरव, शंभूराज देसाई, मोहन शिंदे, गजानन चव्हाण, सुधीर वर्णे, बंडा भाट, नामदेवराव कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीवन पाटील यांनी आभार मानले. कर्नाटकात दल बदलूंना जनतेने शिकवला धडा. कर्नाटकातील काँग्रेस जनता दल सरकार विरोधात बंड केलेल्या 17 आमदारांना जनतेने या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवलाय. पक्षांतर केलेल्या 17 मतदारसंघांपैकी फक्त 6 ठिकाणच्या उमेदवारांना आपली आमदारकी वाचवता आली आहे. 11 ठिकाणी काँग्रेस जनता दलाने विजय मिळवत गद्दारी करणाऱ्यांचे उट्टे काढले आहेत. जनतेने कौल दिलेल्या सरकार विरोधात होणारे बंड लोकांना फारसे पसंत पडत नाही असा संदेशच या निकालातून कर्नाटक जनतेने दिलाय. एच डी कुमारस्वामी सरकार विरोधात काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी 2019 मध्ये बंड करून सरकार पाडले होते. कर्नाटकातील निकालामुळे महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत. कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मोठं बळ मिळालंय. आपापसातील मतभेद दूर सारून या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र राहिले तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजप शिंदे युतीसमोर मोठं आव्हान उभं राहील असं मानलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच महाराष्ट्र विकास आघाडीतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याचे नाट्य घडले. त्यावरूनही राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी एकमेकांवर काही आरोप केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी ठाकरे यांचे विश्वासू खासदार संजय राऊत यांना टीकेचं लक्ष केलं. मात्र आता कर्नाटकच्या निकालानंतर आघाडीचे मनोबळ वाढेल आणि आपापसातील वाद कमी करून भाजप विरोधात ठामपणे उभे राहण्याचा नेत्यांवरही दबाव येईल असं म्हटलं जात आहे. बेळगाव जिल्ह्यात 4 नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. राज्यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्यावर मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपदासाठी बेळगाव जिल्ह्यातून 4 नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, माजी मंत्री आणि विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा समावेश आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच लगेचच आता मंत्रिपदासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. 2013-18 या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना सतीश जारकीहोळी यांना मंत्रिपद मिळाले होते. शिवाय ते बेळगाव जिल्हा पालकमंत्रीही झाले होते. प्रारंभी त्यांच्याकडे अबकारी खाते होते, पण त्यांनी खाते बदलून देण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली. शिवाय मंत्रिपदाचा राजीनामाही दिला. दिनांक 25 जून पासून बेळगावात अग्निवीर भरती. बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर येथे 25 जून पासून अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 1 जुलै पर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार असून वेगवेगळ्या विभागाअंतर्गत वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अग्निवीर GD साठी 10वी उत्तीर्ण किमान 45% गुण तसेच वाहन परवाना असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तर अग्निवीर क्लार्क आणि स्टोअर कीपर PUC उत्तीर्ण आणि किमान 60% गुण आवश्यक आहेत. याशिवाय खेळाडूंसाठी विशेष सुविधा देण्यात येणार आहे. 25 जून रोजी स्क्रीनिंग ऑफ आउटस्टँडिंग स्पोर्ट्समॅन अग्निवीर जनरल ड्युटी संपूर्ण भारतात सर्व कास्ट आदींसाठी भरती होईल. DGP प्रवीण सूद यांची CBI संचालकपदी नियुक्ती. कर्नाटकचे DGP प्रवीण सूद यांची केंद्रीय तपास यंत्रणा CBIचे पुढील संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर केंद्र सरकारने रविवारी 14 मे रोजी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. CBIच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीसाठी शनिवारी दिनांक 13 मे रोजी सायंकाळी उच्चस्तरीय बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश DY चंद्रचूड आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत CBIच्या नवीन संचालकांची निवड करण्यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा झाली आणि नंतर प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. गोकाक यरगट्टी मार्गावर अपघातात दोघे ठार. गोकाक यरगट्टी राजमार्गावरील ममदापूर क्रॉसजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकर ट्रकला धडक दिल्यामुळे कारमधील 7 जखमींमधील 2 गंभीर जखमींचा मृत्यू झालाय. जखमींना उपचारासाठी गोकाकमधील खासगी हॉस्पिटलात दाखल करण्यात आलंय. वैजयंती अनिल अंबी वय 45 आणि मुलगा सुनील अनिल अंबी वय 22 राहणार
सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली अशी मृतांची नावे आहेत. सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथून टाटा सुमाने सौंदत्ती येथील देवीच्या दर्शनासाठी जात असताना रात्री गोकाक येथून जवळच रस्त्यावर उभ्या असलेल्या कॅन्टर ट्रकला धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातातील सोम वाहनातील सर्व जखमींना उपचारासाठी गोकाककडे घेऊन जात असताना वाटेतच आई आणि मुलाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. राजू उर्फ रावसाहेब अन्नासो सुतार राहणार नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आणि सांगलीवाडी येथील लता विष्णू पाटील, संगीता संभाजी पाटील, राजमती सुरेश अंबी, कलावती रावसाहेब अंबी अशी जखमींची नावे आहेत. सविता वसंतराव कालकुंत्रीकर यांचे निधन. हिंदेवाडी येथील रहिवासी सविता वसंतराव कालकुंत्रीकर यांचे राहत्या घरी वयाच्या 85व्या वर्षी सायंकाळी निधन झाले. त्या कालकुंत्रीकर कुटुंबियांच्या मोठ्या वहिनी होत्या. तसेच मुंबईस्थित सिनेक्षेत्रातील दिग्दर्शक यशवंतराव जाधव यांच्या त्या कन्या होत. रणजुंजारचे संपादक मनोहर आणि प्रकाश कालकुंत्रीकर यांच्या वहिनी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. निधनानंतर कालकुंत्रीकर कुटुंबियांनी त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण केली. सविता यांच्या नेत्रदानाने 2 अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होणार आहे. मदर्स डे निमित्त सचिनने घेतला आईचा आशीर्वाद. काल जगभरात मातृदिन साजरा केला जात आहे. आईचा समर्पित हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या 2 रविवारी साजरा केला जातो. यानिमित्त सोशल मीडियावर सर्वजण शुभेच्छा देत आहेत. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरने आपल्या आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. मदर्स डेच्या निमित्त महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याची आई रजनी तेंडुलकर सोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. सचिन आपल्या पत्नीला प्रत्येक परिस्थितीत साथ देत असला तरी त्याचे आईवर विशेष प्रेम आहे. तो त्याच्या आईला भेटत राहतो आणि तिच्यासोबत घालवलेल्या खास क्षणांचे फोटोही शेअर करत असतो. झिम्बॉम्बेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू स्ट्रिकची मृत्यूशी झुंज. झिम्बॉम्बे क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू हित स्ट्रिक सध्या मृत्यूशी झुंज देतोय. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार स्ट्रिक याच्यावर दक्षिण आफ्रिकेत उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. झिम्बॉम्बेचे क्रीडा मंत्री डेव्हिड कुल्टर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. स्ट्रिक मृत्यूशी झुंज देतोय. एक चमत्कारच त्यांना वाचवू शकतो. सर्वांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा असे आवाहन कुल्टर यांनी त्यांच्या ट्विटरवरील निवेदनात केले आहे. तर झिम्बॉम्बेचे माजी शिक्षण, क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री डेव्हिड कुल्टर यांनी हित स्ट्रिकच्या प्रकृती चिंताजनक असून त्यांना प्रार्थनांची गरज असल्याचं आवाहन केलं आहे. हित स्ट्रिकचा जवळचा मित्र शॉन विल्यम्सने एका क्रिकेट वेबसाईटला दिलेल्या माहितीमध्ये स्ट्रिक यांना यकृताचा कर्करोग असल्याचे सांगितले आहे. हा कर्करोग चौथ्या टप्प्यावर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या आठवड्यात मासेमारीसाठी गेल्यानंतर कॅन्सरचा प्रसार वेगाने झाल्याचे देखील त्यांनी नमूद केले. तो लवकरच बरा व्हावा यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी असं आवाहनही शॉन यांनी केलं. वॉकरचा आधार घेऊन चालताना दिसला केएल राहुल. आयपीएल 2023 लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. दरम्यान राहुलने शस्त्रक्रियेनंतरचे त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत, ज्यात तो बरा होताना दिसत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. चाहतेही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. याच दरम्यान केएल राहुलने इंस्टाग्रामवर एक अपडेट देखील दिले की त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि ती यशस्वी झाली आहे. यानंतर आता त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर फोटो शेअर केले आहेत, ज्यात तो बरा झालेला दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तो वॉकरच्या मदतीने चालताना दिसतोय, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याची पत्नी अथिया शेट्टीही त्याच्यासोबत दिसत आहे. त्याचबरोबर त्याने आणखी 2 फोटोही शेअर केले आहेत, ज्यात त्याचा वॉकर आणि आकाश दिसत आहेत. चहल डबल पर्पल कॅपच्या दिशेने. गुरुवारी सर्वांच्या लक्षात यशस्वी जयस्वाल राहिला असेल, पण त्याआधी कोलकाताचे 4 विकेट टिपणाऱ्या यजुवेंद्र चहलला विसरून कदापि चालणार नाही. गुरुवारी त्याने अवघ्या 25 धावात 4 विकेट घेत कोलकात्याला 149 धावात रोखले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याने गोलंदाजांसाठी महत्वाची असलेली पर्पल कॅप ही मिळवली. अजून त्याला किमान 2 सामने खेळायचे आहेत आणि सध्या तो 21 विकेटसह पर्पल कॅपच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. गेल्या वर्षी त्याने सर्वाधिक 27 विकेट घेत पर्पल कॅपचा मान मिळवला होता. आता तो डबल पर्पल कॅपच्या प्रयत्नात आहे. त्याची फिरकी त्याला यश मिळवून देते की नाही हे लवकरच कळेल. चहलसाठी यंदाचे आयपीएल ही भन्नाट जात आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या गोलंदाजांना एकदाही 4 विकेट घेता आलेले नाहीत. मात्र चहलने ही कामगिरी चक्क 3रा केली आहे. गेल्या वेळी अशी किमया अँड्र्यू टायने केली होती. जेव्हा जेव्हा चहलच्या फिरकीने कमाल केली आहे तेव्हा तेव्हा राजस्थानने विजय मिळवलाय. यावेळी पर्पल कॅपसाठी जोरदार चुरस असून जो संघ प्ले ऑफ खेळेल त्या संघातीलच गोलंदाज पर्पल
कॅपचे दावेदार असतील हे निश्चित आहे. त्यामुळे चहलला पर्पल कॅप जिंकायची असेल तर त्याला संघ प्ले ऑफ मध्ये पोहोचायलाच हवं, कारण प्ले ऑफ मध्ये पोहोचणारा संघ 2 किंवा 3 सामने अधिक खेळतो. याचबरोबर मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.